पवनगाव तहसील कामठी येथे कत्तलखाना प्रस्तावित करण्यात आला आहे. जर तेथे कत्तलखाना सुरू झाला तर पर्यावरण दूषित होईल, रस्त्यावर प्राण्यांचे रक्त आणि मांस पडणे सामान्य होईल, आज सुपीक असलेली शेती नापीक होईल. या सर्व कारणामुळे आज पवनगाव गावकऱ्याकडून कलेक्टर कार्यालयाचा घेराव करून पवनगाव येथे तयार होत असलेल्या कत्तलखान्याविरोधात आक्रमक रूप घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. आम्हाला कत्तलखाना पावनगाव मध्ये नाही पाहिजे. पावनगावची जी जागा आरक्षित केली ते रद्द. आज आपण हा जो मोर्चा पाहून राहिलेला आहे, हा मोर्चा पावनगाव इथे कत्तलखाना जो त्यांनी प्रस्तावित केलेला आहे आणि आमच्या हायकोर्टाचा जो आदेश झालेला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सर्वचे सर्व कमसे कम आमच्या लेडीज वगैरे सगळ्या महिला आणि आमचे सर्व कार्यकर्ते पुरुष वर्ग सर्व आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत की हा कत्तलखाना आमच्या पावनगावातच नाही तर आमच्या पूर्ण कुठेबी कामठीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्हाला नको. कारण यामुळे आपल्या सर्वांना माहीत आहे की कत्तलखाना जर झाला तर त्याच्यामुळे किती मोठा परिणाम आपल्या या सर्व गोष्टीवर होऊ शकतो. तसं जर आपण जर पाहिलं तर जिथे यांनी हा कत्तलखाना आज आरक्षित केलेला आहे, ज्या कत्तलखान्यासाठी ज्यांना जागा यांनी आपल्याला अलॉट केलेली आहे, ते 2016 याची त्या समुदायाच्या माध्यमातून याची मागणी झाली होती. पण ते केस कोर्टामध्ये सुरू असताना तर एमचे जे NMRDचे जे एरिया आहे, जे NMRDचे जे अधिकारी आहे, त्यांनी त्या NMRDच्या अधिकाऱ्यांनी पहिले तर भांडेवाडीची जागा त्यांनी सांगितली की आम्ही भांडेवाडीची जागा आरक्षित करणार आहोत. मग बरेचसे प्रॉब्लेम आले, मग त्यांनी आमच्या 56 खसरा त्यांनी अलॉट केला होता, तिथे आम्ही ऑब्जेक्शन टाकलं, मग त्यांनी थोई काढला आणि पावनगावमध्येच त्यांनी खसरा नंबर 54 त्यांनी आरक्षित करण्याकरता जागा त्यांनी निश्चित केली. पण ते 16 होती आणि आपण जर विचार केला 16 तर आतापर्यंत त्या 8 आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर बनलेले आहे, शाळा बनलेले आहे, संस्थान आहे, लेआउट आहे आणि विशेष करून जे आदरणीय गडकरी साहेब आमचे नेते आहे यांनी तिथून जे आउटर रिंग रोड जो घुमवलेला आहे त्या आउटर रिंग रोडच्या लागून तिथे मोठ्या प्रमाणामध्ये टोल नाका तिथे बसून राहिलेला आहे आणि ह्या टोल नाक्याला लागूनच त्यांनी ही जागा आरक्षित केलेली आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार जर केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टीवर दुष्परिणाम होईल, कायदा सुव्यवस्था निर्माण होण्याचे प्रश्न आहे. तिथे आम्ही सर्व मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये हिंदू समुदायाचे लोक तिथे राहतात, पावनगाव झालं, धारगाव झालं आणि वरून विशेष म्हणजे जे आमच्या गव्हर्नमेंटने स्मार्ट सिटी जो एरिया ज्या पारडी भागाला त्या पुनापूर भागाला लागून होऊन राहिलेला आहे आणि हा त्यालाच लागून सनी हा कत्तलखाना येऊन राहिलेला आहे.